आयुक्तालय नागपुर शहर का यातायात विभाग की ओर से दिनांक 11 जनवरी 2023 से 17 जनवरी 2023 तक सड़क सुरक्षा सप्ताह का आयोजन किया गया है। इस अवसर पर मंगलवार को सुबह पुलिस भवन पुलिस आयुक्त कार्यालय से घटक चौक सदर रैली मार्ग पुलिस भवन से मोहम्मद रफी चौक जापानी गार्डन रामगिरी टी पॉइंट जिमखाना मोड़ तक मोटरसाइकिल रैली का आयोजन किया गया था। यह रैली लेडीज क्लब चौक से शुरू होकर अहिंसा चौक लॉ कॉलेज चौक लक्ष्मी भवन चौक शंकर नगर चौक अलंकार चौक झांसी रानी चौक वैरायटी चौक मॉरिस कॉलेज चौक जीरो माइल चौक कॉन्स्टिट्यूट चौक पर समाप्त हुई। रस्ता सुरक्षा सप्ताह हा 11 जानेवारी पासून 17 जानेवारी पर्यंत आयोजन करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमात दरम्यान आम्ही जनजागृती कार्यशाळा घेतली, ऑटो रिक्षा संघटना रस्त्यावर मांडणी करणे, चौकाचौकात उभे राहून लोकांना मार्गदर्शन करणे, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चौकाचौकामध्ये स्लोगन्स घेणे, हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याबाबत जनजागृती करणे, वेगवेगळे पॉम्पलेट्स वाटणे, गाड्यांना रिफ्लेक्टर लावणे अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही आठवडाभर चालू आणि आज त्याचा समारोप होता। आज आम्ही बाईक रॅली काढली आणि यातून मी एकच आवाहन करेल की जनतेने वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, सगळ्यांनी सीटबेल्ट हेल्मेट त्याचबरोबर रॉंग साईड वाहन चालवणे, रॅश ड्रायव्हिंग करणे या पद्धतीचे जे नियमांचे उल्लंघन होत आहे ते टाळावे, वाहतुकीच्या नियमांचं पालन करावे आणि त्याचबरोबर ट्रॅफिक विभागाची पण ही जबाबदारी आहे की आम्ही त्याचं एन्फोर्समेंट अंमलबजावणी हे निश्चितच आणखीन स्ट्रिक्टली करू, या पद्धतीने आपण अपघाताचं प्रमाण निश्चितच कमी करू शकतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।